विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण डेव्हिसची शरणचक्र संकल्पना जी आहे ही याबद्दल माहिती पाहणार आहोत। प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये या संकल्पनेला अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे। विल्यम मॉरिस डेव्हिस या अमेरिकन भूरूपशास्त्रज्ञाने ही संकल्पना मांडलेली आहे। जसा सजीवांना निर्मिती, विकास व क्षय या तीन प्रकारच्या अवस्थेतून जावे लागते, तशाच प्रकारे निसर्गातील जे अजैविक घटक आहेत त्यांची सुद्धा निर्मिती होते, त्यांचा विकास होतो आणि त्यांचा क्षय होतो, अशा प्रकारची कल्पना डेव्हिस या शास्त्रज्ञाने, भूगर्भ तज्ज्ञाने प्राकृतिक भूगोलामध्ये मांडलेली आहे। या संकल्पनेमध्ये डेव्हिसने पृथ्वीवर अंतर्गत हालचालीमुळं, म्हणजे भूकवचातील ज्या काही अंतर्गत शक्ती आहेत या अंतर्गत शक्तीमुळं भूहालचाली निर्माण होतात, या भूहालचाली मंद तशाच शीघ्र गतीने घडतात। मंद गतीने घडणाऱ्या ज्या काही हालचाली आहेत या हालचालीचे परिणाम दृष्टिक्षेपात यायला कित्येक वर्षाचा कालावधी जावा लागतो, तर शीघ्रगतीने घडणाऱ्या ज्या काही हालचाली आहेत यांचे परिणाम हे तात्काळ काही क्षणात आपणास अनुभवास मिळतात। तर अंतर्गत घडामोडींमुळे ज्या हालचाली घडतात या हालचालीमुळं भूकवचावर भूरूपांची निर्मिती होते, विविध प्रकारचे भूआकार भूकवचावर निर्माण होतात आणि निर्माण झालेले जे काही भूआकार आहेत यावर बाह्यकारक जे आहेत बाह्यकारक कार्य करतात। मग त्यामध्ये वाहतं पाणी आहे किंवा नदी, वारा, हिमनदी, भूमिगत पाणी आणि सागरी लाटा, हे विविध प्रकारचे जे बाह्यकारक आहेत हे बाह्यकारक भूपृष्ठावर कार्य करतात आणि या कारकांच्या कार्यामुळे भूपृष्ठावर अनाच्छादन क्रियेची सुरुवात होती। अनाच्छादन क्रियेची सुरुवात ही विदरण क्रियेमुळं होते। अनाच्छादन जी काही क्रिया आहे या क्रियेची सुरुवात विदरणापासून होते। भूकवचाचा किती कठीण भाग जरी असला तरी त्यावर वातावरणीय ज्या काही शक्ती आहेत, मग त्यामध्ये सूर्यप्रकाश आहे, सूर्यप्रकाशाच्या प्रभावामुळं वातावरणामध्ये तापमानात वाढ होते किंवा तापमानात घट होते, या क्रियेचा परिणाम भूपृष्ठावर किंवा खडकावर होत असतो। या क्रियेमुळे खडक हे झिजतात, तुटतात, फुटतात, खंडित होतात, कमकुवत होतात, त्याचे बारीक कणात रूपांतर होतं,
तर विदारण क्रियेमुळं भूकवचाचा जो काही भाग आहे या भागाचं विदारण होतं, खडक कमकुवत होतात, खंडित होतात। त्यानंतर खनन क्रिया घडते, बाह्यकारक जे आहेत, बाह्यकारक भूपृष्ठापासून वेगळा झालेला जो काही भाग असेल, सूक्ष्म आकाराच्या कणापासून मोठ्या आकाराचे विविध प्रकारचे जे काही कण असतील, हे कण बाह्यकारकाच्या प्रभावामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात, त्यांचं वहन होतं। वहन होण्याची जी काही क्रिया आहे या विशिष्ट कालावधीमध्ये जे काही कणरूप पदार्थ आहेत, हे कणरूप पदार्थ ज्या कारकाद्वारे त्यांचं वहन होतं आणि वहन होण्याच्या दरम्यान म्हणजे ते एकमेकामध्ये आदळतात, आपटतात, झिजतात, तुटतात, फुटतात, त्याचं बारीक कणात रूपांतर होतं, ज्या ठिकाणाहून वहन होतं त्या पृष्ठभागावर सुद्धा ते आपटतात, तुटतात, फुटतात, आणि जो पृष्ठभागावर त्यांचा आघात होतो त्या भागावर सुद्धा त्यांचा परिणाम होतो आणि त्याद्वारे त्या भूकवचाचं सुद्धा खनन होत असतं। तर अनाच्छादन जी काही क्रिया आहे या क्रियेमध्ये विदारण, खनन आणि वहन या तीन प्रकारच्या क्रियेंचा समावेश होतो। या क्रिया विविध कारकाद्वारे पार पाडल्या जातात। तर या शरणचक्रालाच या ठिकाणी भौगोलिक चक्र असं म्हटलेलं आहे। शरणचक्र जे आहे हे चक्रच या ठिकाणी भौगोलिक चक्र आहे आणि या चक्राच्या संदर्भात डेव्हिसने आपला सिद्धांत मांडलेला आहे। डेव्हिसच्या सिद्धांतानुसार म्हणजे डेव्हिसने काय प्रतिपादन केलं, तर जसं पृथ्वीवर असणारे विविध प्रकारचे जे काही सजीव आहेत, वनस्पती आहेत, यांची निर्मिती होते, त्यांचं वाढ होते, त्यांचा विकास होतो आणि शेवटी त्यांचा वयपरत्वे त्यांचा क्षय होतो। तर हेच जे काही तत्व आहे पृथ्वीवर वाढ विकास क्षयाचं, हेच नैसर्गिक तत्व पृथ्वीवर असणारे जे काही अजैविक जे काही घटक आहेत यांना लागू होतो। याच तत्वाने भूपृष्ठावरील भूपृष्ठ किंवा भूकवच या भूकवचावर विविध भूआकारांची पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीमुळे निर्मिती होते। त्या भूकवचाचं निर्मिती झाल्यानंतर त्यावर बाह्यकारक जे आहेत हे बाह्यकारक कार्य करतात। बाह्यकारकाच्या कार्यातून विदारण क्रिया घडते, खनन क्रिया घडते आणि वहन क्रिया घडते। विदारण आणि खनन क्रियेतून मूळ जो काही भूपृष्ठाचा जो काही भाग आहे याची झीज घडून आणल्या जाते, मूळ भागापासून विलग झालेला जो काही भाग आहे याचं वहन होतं आणि त्याचं संचयन होतं। तर या विशिष्ट कालावधीमध्ये या विविध प्रकारच्या क्रियेमुळं जो काही निर्माण झालेला जो काही भूपृष्ठाचा जो काही भाग असेल त्याची उंची ही कमी कमी होत जाते आणि तो समतल अवस्थेपर्यंत येतो। कालांतराने तो समतल अवस्थेपर्यंत येतो, म्हणजे भूपृष्ठावर
भू आकाराची निर्मिती होते, विकास होतो आणि बाह्य कारकांच्या कार्यामुळे त्याचा क्षय होतो, अशा प्रकारचं प्रतिपादन वेगनरने या ठिकाणी मांडलेलं आहे. वेगनरने हा जो काही सिद्धांत आहे हा सिद्धांत 1884 साली मांडलेला आहे. वेगनरने त्याच्या सिद्धांतामध्ये शरणाचे जे काही कारक घटक आहेत या कारक घटकाच्या कार्यामुळे उंच भाग हे हळूहळू झिजत जातात आणि झीज होऊन त्या भूप्रदेशाची उंची ही कमी कमी होते, अशा प्रकारचं प्रतिपादन केलेलं आहे. ह्या सर्व क्रिया घडण्यासाठी तीन घटकांचा उल्लेख डेव्हिसने आपल्या या सिद्धांतामध्ये केलेला आहे. त्यामध्ये पहिला घटक जो भौगोलिक चक्रामध्ये किंवा क्षरण चक्रामध्ये डेव्हिसने उल्लेख केलेला आहे तो घटक म्हणजे या ठिकाणी संरचना, त्याला संरचना असं म्हटलेलं आहे. संरचनेमध्ये डेव्हिसने जो काही भूभाग आहे त्याची संरचना ही संकल्पना अतिशय व्यापक अशा अर्थाने मांडलेली आहे. कारण क्षरण क्रिया जी काही घडते या क्रियेवर संरचनेचा प्रभाव पडत असतो. जो भूप्रदेश त्या ठिकाणी असणारा जो काही खडक आहे त्या खडकाचा प्रकार, या खडकाच्या प्रकारावर क्षरण क्रिया अवलंबून असते. म्हणजे खडक प्रकार, खडकाचा प्रकार कोणता आहे, त्या खडकाचे गुणधर्म कोणत्या प्रकारचे आहेत, त्या खडकामध्ये असणाऱ्या जोड असतील, त्याच्यामध्ये असणाऱ्या संधी असतील, या सर्व खडकाच्या गुणधर्माचा क्षरण क्रियेवर प्रभाव पडत असतो. खडक जर सच्छिद्र असेल, खडकामध्ये विविध प्रकारचे स्तर असतील, खडक जर कठीण असेल तर जी काही क्रिया आहे या क्रियेवर त्याचा परिणाम होतो. परिणाम हा म्हणजे त्याची जी काही गती आहे या गतीवर परिणाम होतो. त्याचा कालावधी जो आहे क्षरण होण्याचा हा कालावधी त्यामुळं वाढतो. कठीण जर खडक असेल तर त्याचं क्षरण होण्यास, त्याचं विदारण होण्यास जास्त कालावधी लागतो. खडक जर मृदू असेल तर हा कालावधी जो असतो हा कमी असतो. त्यामुळं संरचना हा घटक डेव्हिसने या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. खडकाचा प्रकार कोणता आहे, त्याचं काठिण्य कशा प्रकारचं आहे, त्याचे गुणधर्म कोणत्या प्रकारचे आहेत, खडकाला वळ्या आहेत का, त्याचे रासायनिक गुणधर्म कोणकोणत्या प्रकारचे आहेत, अशा वेगवेगळ्या घटकाचा क्षरण क्रियेवर पडणारा जो काही प्रभाव आहे या प्रभावाचा विचार या संरचना या घटकामध्ये केलेला आहे. त्यानंतर डेव्हिसने दुसरा घटक या ठिकाणी विचारात घेतलेला आहे तो म्हणजे प्रक्रिया. प्रक्रिया या घटकामध्ये म्हणजे अंतर्गत आणि बहिर्गत ज्या काही हालचाली आहेत की ज्या अंतर्गत हालचालीचा परिणाम
भूप्रदेश निर्मितीवर होत असतो आणि बहिर्गत ज्या काही हालचाली आहेत या बहिर्गत हालचालीचा परिणाम या ठिकाणी क्षरण क्रियेवर होतो. त्या दृष्टिकोनातून यांचा संयुक्त जो काही परिणाम आहे हा परिणाम डेव्हिसने विचारात घेतलेला आहे. खनन क्रियेमुळे समजा खनन क्रियेमध्ये डेव्हिसने वेगवेगळे जे काही कारक आहेत या कारकापेक्षा वाहतं पाणी हा जो काही कारक आहे या कारकाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. जे भाग आर्द्र आहेत ज्या ठिकाणी जास्त पर्जन्य पडतं अशा भागामध्ये वाहतं पाण्याचं जे काही कार्य आहे की अतिशय प्रभावीपणे होतं आणि त्या अनुषंगाने डेव्हिसने वाहता पाण्याचा विचार केलेला आहे. उदाहरण द्यायचं ठरलं तर पर्वतीय जे काही प्रदेश आहेत या पर्वतीय प्रदेशामध्ये नदीद्वारे म्हणजे खनन क्रिया घडते आणि खनन क्रियेतून त्या भागामध्ये व्ही आकाराच्या दऱ्या तयार होतात, त्या प्रदेशामध्ये घळ्या तयार होतात, त्याच प्रदेशामध्ये धावत्या तयार होतात, धबधबे तयार होतात, विविध प्रकारचे जे काही भूआकार आहेत हे भूआकार या क्रियेद्वारे घडताना आपणाला दिसून येतात. म्हणजे वेगवेगळ्या ज्या काही प्रक्रिया आहेत या प्रक्रिया डेव्हिसने विचारात घेतलेल्या आहेत. त्यानंतर डेव्हिसने या सायकलमध्ये किंवा या चक्रामध्ये तिसरा जो काही घटक आहे तो विचारात घेतलेला आहे म्हणजे म्हणजे पहिला घटक हा स्ट्रक्चर संरचना घडणाऱ्या विविध प्रकारच्या प्रक्रिया आणि तिसरा जो काही घटक आहे तो म्हणजे कालावस्था स्टेज काळ. डेव्हिसच्या सायकलमध्ये त्यांनी जे प्रतिपादन केलेलं आहे तर अंतर्गत शक्तीमुळं एखादा भाग उंचावतो आणि तो भाग उंचावल्यानंतर बाह्यकारक त्याच्यावर कार्य करतात, बाह्यकारकाच्या कार्यातून विविध प्रकारच्या क्रियाप्रक्रिया घडतात, विविध प्रकारच्या क्रियेप्रक्रियेतून त्या प्रदेशाचं खनन होतं, झीज होते आणि त्या भागाची उंची ही कमी कमी होत जाते, त्याची उंची ही कमी होते. तर ही जी काही क्रिया आहे निर्मिती झाल्यापासून तर शेवटच्या अवस्थेपर्यंत असणारा जो काही काळ आहे हा काळ या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. भूमी स्वरूपातील होणारे जे काही बदल आहेत या बदलास बराचसा काळ लागतो आणि या काळामध्ये विविध ज्या काही अवस्था आहेत या अवस्था डेव्हिसने विचारात घेतलेल्या आहेत. त्या अवस्थेमध्ये म्हणजे नदीची जी काही अवस्था आहे ती पहिली अवस्था आहे नदीची जी अवस्था आहे ती म्हणजे युवा अवस्था आहे. युवा अवस्थेचा जो काही म्हणजे नदीचा जो का नदी ज्या प्रदेशामध्ये उगम पावते पर्वतीय जे काही भाग आहेत या पर्वतीय भागामध्ये नदी उगम पावते तर सुरुवातीला नदीचा जो काही प्रवाह असतो हा प्रवाह ज्यामध्ये पाण्याची आवक ही तशी कमीच असते. परंतु उतार जो असतो हा उतार हा जास्त असतो.
तीव्र उताराचा भाग असल्यामुळे नदीचा वाहणारा जो काही प्रवाह असतो त्या प्रवाहाला वेग असतो. या वेगामुळे या प्रवाहाला एक शक्ती प्राप्त होते. त्याचबरोबर नदीचं जे काही पात्र आहे, पात्र हे तीव्र उतारामुळं व्ही आकाराचं असतं. बरेचसे विदारित पदार्थ जे असतात, हे विदारित पदार्थ हे नदीच्या पात्रामध्ये जमा झालेले असतात. उदाहरण घ्यायचं ठरलं तर समजा आता भारतामध्ये पावसाळ्याचा जो काही कालावधी आहे हा 4 महिन्याचा आहे. पावसाळ्यानंतर हिवाळा ऋतू असतो, हिवाळ्यानंतर उन्हाळा ऋतू असतो. तर पाऊस होऊन गेल्यानंतर पुढचा पाऊस होण्याचा जो काही कालावधी आहे, या कालावधीमध्ये वातावरणामध्ये जे काही बदल होतात, म्हणजे हिवाळ्यात तापमान कमी होतं, होणाऱ्या कमी तापमानाचा त्या ठिकाणी म्हणजे दिवस आणि रात्रीचं जे काही तापमान असतं याच्यातील फरकाचा त्या खडकावर परिणाम होतो. ते खडक तापतात, थंड होतात, त्यामुळे त्याचा बाह्य पृष्ठभाग जो आहे त्यामध्ये ताण निर्माण होतात आणि खडक कमकुवत होतात, फुटतात, तुटतात, झिजतात. आणि अशा पद्धतीने निर्माण झालेले जे काही विदारित पदार्थ आहे हे नदीच्या पात्रामध्ये गोळा होतात. ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस नदीच्या पात्रामध्ये पाणी आल्यानंतर पाणी वाहू लागतं आणि पाणी वाहत असताना हे जे काही पदार्थ आहेत हे नदी म्हणजे या प्रवाहाबरोबर वाहतात. ही वाहत असताना एकमेकात आपटतात, झिजतात, तुटतात, फुटतात आणि त्याचबरोबर नदीचा तळाचा जो काही भाग आहे त्यावर सुद्धा आपटतात, त्याला घासून जातात. त्यामुळं जसा विदारित पदार्थ तुटतात, फुटतात, झिजतात, तशाच पद्धतीने नदीचा तळाचा जो काही भाग आहे हा भाग झिजल्या जातो, त्याचं खनन होतं, त्याचं क्षरण होतं आणि हे पदार्थ पाण्याबरोबर पुढे वाहून जातात. अतिशय वेगवान वाहणाऱ्या प्रवाहामुळं या परिभागामध्ये व्ही आकाराच्या दऱ्या तयार होतात. म्हणजे होणारं जे काही खनन आहे हे उभं खनन जे आहे हे उभं खनन या वरच्या अवस्थेमध्ये यो अवस्थेमध्ये होत असतं. मग व्ही आकाराच्या दऱ्या तयार होतात, यू आकाराच्या दऱ्या तयार होतात. जसा प्रदेशाचा उतार असेल त्यानुसार धावत्या तयार होतात. एकदमच जर उतारामध्ये जर फरक त्या ठिकाणी निर्माण झाला तर धबधबे तयार होतात. तर अशा पद्धतीने युवा अवस्थेमध्ये नदीद्वारे विविध प्रकारचे भू आकार जे आहेत हे युवा अवस्थेमध्ये तयार होतात. दुसरा जो नदी पर्वतीय प्रदेशातून पठारी भागामध्ये प्रवेश करते तर ही जी काही अवस्था आहे या अवस्थेला प्रौढ अवस्था असं म्हणतात. तर प्रौढ अवस्थेमध्ये उतार जो असतो हा उतार पर्वतीय प्रदेशापेक्षा कमी झालेला असतो. नदीचं पात्र हे हळूहळू रुंदावत असतं. नदीचं पात्र रुंदावल्यामुळं काही प्रमाणात खनन आणि संचयन अशा प्रकारच्या क्रिया या प्रदेशामध्ये घडतात आणि त्यातून नागमोडी वळणे तयार होतात, पूरतट तयार होतात आणि पूर मैदाने तयार होतात. तिसरी जी अवस्था आहे, तिसरी अवस्था म्हणजे नदीची प्रौढ अवस्था आहे, म्हणजे वृद्ध अवस्था आहे. वृद्ध अवस्थेमध्ये नदी मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते. मैदानी प्रदेशामध्ये उतार हा
अतिशय मंद झालेला असतो। तुलनेने नदीच्या पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली असते। तसेच नदीबरोबर वाहून आलेले जे काही पदार्थ असतात हे पदार्थ मोठ्या प्रमाणात वाहून आलेले असतात, पण उतार कमी झाल्यामुळं, उतार अतिशय मंद झाल्यामुळं आणि नदीचं पात्र हे अतिशय विस्तृत आणि सपाट झालेलं असल्यामुळं वाहून आणलेले जे काही पदार्थ आहेत ते पदार्थ पुढे वाहून नेण्याची नदीमध्ये शक्ती राहत नाही आणि साहजिकच त्याचं जे काही संचयन आहे हे संचयन त्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये म्हणजे या अवस्थेमध्ये होतं आणि त्यातून पूर मैदानं तयार होतात। म्हणजे प्रथम या भागामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नागमोडी वळणं घेत घेत नदी वाहत असते। वाहून आणलेले जे काही पदार्थ आहेत हे तिच्या दोन्ही काठावर त्याचं संचयन होऊन पूरतट तयार होतात। नदीला पाण्याची आवक जशी कमी जास्त होत राहील तसे पूरतट तयार होतात, मोडतात, पुन्हा आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी पसरतं, वाहून आलेले पदार्थ त्या ठिकाणी संचयित केले जातात आणि याच अवस्थेमध्ये नदी ही पुढं वाटचाल करत असते। तर सर्वात शेवटी नदीद्वारे पूर मैदानं ही तयार होतात आणि वाहून आणलेले जे काही पदार्थ आहेत या पदार्थाचं संचयन त्या ठिकाणी होतं, त्याचबरोबर त्रिभुज प्रदेश तयार होतात। तर अशा प्रकारे नदी म्हणजे डेव्हिसच्या चक्रामध्ये संरचना, प्रक्रिया आणि कालावस्था या तीन घटकांचा उल्लेख केलेला आहे। त्याचप्रमाणे वाहतं पाणी किंवा नदीच्या या तीन अवस्थेचा उल्लेख केलेला आहे। या तिन्ही अवस्थेमध्ये म्हणजे युवा अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात खनन कार्य घडतं, खनन कार्यातून जे काही पदार्थ आहेत हे पदार्थ वाहून पुढे नेले जातात। या क्रियेदरम्यान विविध प्रकारचे जे काही भूआकार आहेत ही भूआकार निर्माण झालेले आपल्याला दिसतात। प्रौढ अवस्थेमध्ये विविध भूआकार तयार होतात आणि शेवटची जी काही अवस्था आहे या अवस्थेमध्ये पूरतट, पूर मैदाने आणि त्रिभुज प्रदेश निर्माण झालेले दिसतात। तर अशा पद्धतीने डेव्हिस या भूगर्भतज्ञाने भू म्हणजे जमिनीवर विविध प्रकारच्या क्रिया घडतात आणि त्यातून खनन चक्र हे निर्माण होतं। खनन चक्रामुळं म्हणजे भूपृष्ठावर एखादा भूभाग निर्माण होणं, निर्माण झालेला जो काही भूभाग आहे त्या भूभागावर वातावरणीय घटकांचा प्रभाव पडणं, त्यातून खनन होणं, वहन होणं आणि सर्वात शेवटी संचयन होणं। तर या तीन अवस्थेमध्ये हे चक्र पूर्ण होत असल्याचं म्हटलेलं आहे आणि या विविध अवस्थेमुळं जो निर्माण झालेला जो काही भूभाग होता की ज्याची जास्त उंची होती त्याची झीज बाह्य कारकामुळं घडते आणि सरतेशेवटी तो भूभाग म्हणजे भूकवच भूपृष्ठाचा जो काही भाग आहे हा समतल पातळीपर्यंत आणण्याचं कार्य हे बाह्यकारक करतात। समतल पातळी म्हणजे समुद्र सपाटीची जी काही पातळी आहे या पातळीपर्यंत भूभाग आणण्याचं कार्य हे विविध कारकाद्वारे होतं आणि अशा पद्धतीने म्हणजे जसं सजीवामध्ये निर्मिती क्रिया होते, वाढ होते, विकास होतो आणि क्षय होतो, तशाच प्रकारचं तत्व हे अजैविक घटकांना लागू होतं असा मत हे डेव्हिस या तज्ज्ञाने मांडलेलं आहे। आणि
हे तज्ञ हे जे काही मत आहे हे मत मांडताना त्याच्यावर डार्विन हा जो काही उत्क्रांतिवादाचा शास्त्रज्ञ आहे त्याचा प्रभाव असल्याचं आपणाला दिसून येतो. हा जो काही सिद्धांत आहे या सिद्धांताचा म्हणजे भूरूपशास्त्राच्या दृष्टिकोनातून प्राकृतिक भूगोलाच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर काय परिणाम होतो अभ्यासात त्याचा काय उपयोग होतो याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. म्हणजे वेगनरने महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे भूपृष्ठाच्या उत्क्रांतीच्या संदर्भात वाढ विकास क्षय याबद्दल प्रथम अत्यंत स्पष्ट अशा प्रकारचं भाष्य या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे भूकवचामध्ये जे काही बदल होतात भूपृष्ठामध्ये बदल जे काही होतात विविध प्रकारचे भूआकार निर्माण होतात या निर्मितीच्या संदर्भात अभ्यासाला या सिद्धांतामुळं चालना मिळालेली आहे. आणि या सिद्धांतामुळं अलीकडच्या काळामध्ये विविध प्रकारचं तंत्र वापरून भूपृष्ठामध्ये होणारे जे काही बदल आहेत हे बदल अभ्यासले जातात आणि त्याचा उपयोग मानवाच्या विविध प्रकारच्या ज्या काही क्रिया आहेत मानवी व्यवसाय जे आहेत त्या व्यवसायासाठी होताना आपणाला दिसतो. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपणाला कल्पना आहे की म्हणजे वर्तमानपत्रामध्ये आपण बऱ्याचशा बातम्या वाचतो की अमुक अमुक भागामध्ये चार मजली इमारत कोसळली. मुंबई विशेषतः मुंबई असेल किंवा किनारपट्टीचे जे काही भाग आहेत या भागामध्ये आपणाला या बातम्या ऐकावयास मिळतात. आणि मग या प्रकारच्या ज्या काही आपत्ती होतात त्या का घडतात म्हणजे मोठ्या प्रमाणात जी काही मनुष्य हानि यामध्ये होते तर त्यातून आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे. तर या अनुषंगाने भूरूपाचा जो काही अभ्यास आहे एखाद्या विशिष्ट भागातील भूरूपाची संरचना कशा प्रकारची आहे त्यातील असणारे खडक कोणकोणत्या प्रकारचे आहेत त्याची काठिण्य पातळी कशी आहे आणि त्या भागामध्ये ज्यावेळेस आपण नवीन प्रकारचं जे काही स्ट्रक्चर तयार करतो मग इमारत असेल एखाद्या भागामध्ये बांधण्यात येणारा पूल असेल एखाद्या भागामध्ये तयार करण्यात येणारा बोगदा असेल एखाद्या डोंगराळ भागातून तयार करणारा रस्ता असेल तर अलीकडं मोठ्या प्रमाणात ही कामं ही चालू आहेत. मग ही सर्व कामं करत असताना त्या विशिष्ट भागातील भूभागाचा सखोल अभ्यास करणं ही गरजेचं आहे. आणि भूभागावर भूपृष्ठावर त्या भागातील खडकावर बाह्य कारकांचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास आणि त्याचा जो काही म्हणजे क्षरण होण्याचा जो काही दर आहे अशी याचा जो काही अभ्यास आहे या सिद्धांतामुळं सुरुवात झाल्याचं आपणाला दिसून येतो. या सिद्धांतावर ज्या काही टीका करण्यात आलेल्या आहेत त्या टीकेमध्ये पहिला आक्षेप जो आहे म्हणजे वेगनरने काय मांडलेलं आहे तर एखाद्या ठिकाणचा भूभाग अचानक उंच होतो मोठा होतो पण तो एकदम मोठा का होतो त्याची निर्मिती एकदम कशी होते याचं स्पष्टीकरण या ठिकाणी वेगनरने दिलेलं नाही. दुसरं एक वेगनरने असं म्हटलेलं आहे की भूभागाची निर्मिती होते आणि त्यानंतर त्यावर विविध कारक हे बाह्यकारक त्याच्यावर परिणाम करतात पण प्रत्यक्षात तशी स्थिती नाही. प्रत्यक्षात भूपृष्ठावर आणि जमिनी अंतर्गत विविध हालचाली सातत्याने घडत असतात
त्यातून पृथ्वीवर दररोज शेकडो भूकंप होत असतात कमी अधिक प्रमाणात. काही ठिकाणी आपण ज्वालामुखीचे सातत्याने उद्रेक होताना पाहत असतो आणि ते उद्रेक होऊन त्या ठिकाणी भूभागाची निर्मिती होण्याची प्रक्रिया ही सातत्याने सुरुवात असते. तसेच अंतर्गत हालचालीमुळं ऊर्ध्व दिशेने अंतर्गत हालचाली कार्य करतात आणि त्यातून भूभाग उंचावण्याची प्रक्रिया सुद्धा ही घडत असते. त्यामुळं डेव्हिसने जे काही मत मांडलं की एखादा भूभाग पहिल्यांदा उंचावतो आणि नंतर बाह्यकारक परिणाम करतात असं काही नाही, तर सातत्याने भूकवचावर या क्रिया होत असतात. दुसरं म्हणजे कालावस्था हा जो काही भाग आहे म्हणजे ही क्रिया पूर्ण होते, म्हणजे निर्मितीपासून तर बाह्य कारकाचा त्याच्यावर परिणाम होऊन एखादा भूभाग पूर्ण सपाट होतो, समुद्र तळपातळीपर्यंत येतो असं प्रतिपादन वेगनरने केलेलं आहे. पण हे एक प्रकारे यावर सुद्धा आक्षेप घेण्यात आलेला आहे, हे काही सत्य नाही. म्हणजे या क्रिया ज्या असतात या सातत्याने ह्या भूपृष्ठावर सुरू होत असतात आणि त्यामुळं एका बाजूला निर्मितीची क्रिया होतच असते आणि त्याचबरोबर बाह्यकारकांचं कार्य हे सुरुवातच असतं. बाह्यकारकाबरोबरच वहनक्रिया ही सुरुवातच असते आणि या क्रियेतून सातत्याने ज्या काही क्रिया घडतात त्यातून जो काही असंतुलन निर्माण होतं ते संतुलन पुनर्स्थापित करण्याच्या क्रिया या अंतर्गत शक्तीमुळं घडतात. तर अशा पद्धतीने वेगनरने आपलं डेव्हिसने हा सिद्धांत मांडलेला आहे. तर भूगोलाच्या अभ्यासामध्ये, प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये या सिद्धांताला महत्त्वाचं स्थान आहे. थँक्यू.